नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सव दिनानिमित्ताने नांदप गावात अनोखा उपक्रम। गावातून 10वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले झेंडावंदन। कल्याण तालुक्यातील नांदप ग्रामपंचायतने स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सव दिनानिमित्त एक नाविन्यपूर्ण अनोखा उपक्रम राबविला असून गावातील 10वीच्या वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या हातून झेंडावंदन करून एक वेगळीच प्रथा पाडलेली असून त्यामुळे गावातील शैक्षणिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोडी वाढण्यास नक्कीच इच्छा वाढेल। पार्थ बळीराम शेलार असे झेंडा फडकविण्याचा मान मिळविलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो नांदप गावातील प्रसिद्ध उद्योगपती निरंजन पॉवर कंपनीचे मालक बळीराम शेलार यांचा मुलगा आहे। त्याने विद्या मंदिर मांडा शाळेत शिक्षण घेतले असून नांदप गावातून तो SSC परीक्षेत प्रथम आलेला होता। यावेळी ग्रामपंचायत सरपंच गणेश शेलार, सदस्य, शिक्षक वृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या अनोख्या पायंड्यामुळे गावातील इतर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची चुरस निर्माण होऊन शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थी सक्षम होतील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।